एस एच एस द्वारबुधा शिवारा निशाहरून आपलं सहर्ष स्वागत करीत आहे आजच्या सकाळच्या बायबल स्टडीमध्ये. आम्ही प्रति बुधवारी या ठिकाणी एकत्र जमतो आणि ऑनलाईन देखील याचं प्रक्षेपण आपल्या सगळ्यांसाठी केलं जातं. एस एच एस नंदुरबारच्या वतीने हा कार्यक्रम एस एच एस साठी चालवलेला असताना ऑनलाईन आपण या सभेचा लाभ घेत आहात. प्रभुदेवा आपलं जीवन अधिक आशीर्वादित करू. व हे अध्ययन केवळ अध्ययन नाही किंवा थोडा वेळ आम्ही वाचतो ऐकतो असं नाही, तर हे जीवन बदलणारं असं तत्व यामध्ये सांगितलेलं आहे. आज आपण प्रेषितांच्या कृत्यांकडेच बघणार आहोत. पाऊल आणि त्याचे जी पत्र आहे त्याच्यामध्ये बघत असताना आज प्रेषितांची कृत्यांकडे पुन्हा एक वर्ष बघूया. यासाठी सन्माननीय डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करीत आहेत. शिक्षक म्हणून आपली सेवा ते करीत आहेत. प्रभुदेवा त्यांची सेवा आशीर्वादित करो या आपण प्रार्थनेने आजच्या दिवसाला आणि अध्ययनाला सुरुवात करू. आमच्या दयाळू बाबा आम्ही पुन्हा एक वार उपकार स्तुती करीत तुझ्या चरणापाशी येतो. पवित्र वचनाचं महत्त्व आम्ही जाणतो आणि प्रभू त्याची कोड करणं त्याचं उलगडा करणं हे देखील तुझ्याकडून दिलेलं एक प्रकारचं त्या दान आहे. प्रभू आम्ही डॉक्टर रेव्हरंड जयकर पाळक साहेबांसाठी आभार मानतो. ही कृपा तू त्यांना दिलीस व त्यांच्याद्वारे आम्हा सर्व मंडळीला व कौशल्याच्या प्रत्येक पाळक वर्गाला तू स्थिर करीत आहेस, वचनाचं सखोल ज्ञान देत आहे आणि प्रभू त्याच्याद्वारे अनेकांचं कारण सांगून देत आहे. त्यासाठी आम्ही आभार मानतो. वेळोवेळी बोलण्यासाठी त्यांना लागलेली शक्ती आपल्या स्वर्गीय भागातून करील. कामाची व्यस्तता आहे, अभ्यासाची व्यस्तता आहे, तरी देखील प्रभू तू त्यांना कृपा करून या अध्ययनासाठी सिद्ध करीत आहेस म्हणून आम्ही आभार मानतो. प्रार्थना करतो तू त्यांना आपली कृपा दे, अनुग्रह दे, पवित्र आत्म्याची मोकळीक दे व होणारी सर्व सेवा तुझ्या गौरवासाठी असू दे. आजच्या अध्ययनाला आजच्या अभ्यासाला प्रभू तुझ्या गोडनावाने सुरुवात करतो. तू आम्हा सहाय्य कर. ही प्रार्थना करणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तो आई आमेन. मी डॉक्टर रेव्हरंड जयकर पाळक साहेब आपलं सगळ्यांच्या वतीने स्वागत करतो. तो पुढील वेळ देण्यासाठी आपल्या हाती पुढील वेळ देतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सगळ्यांना सलाम मिळो. चर्च अंतर्गत ईश्वर विज्ञान प्रशिक्षण प्रशाला किंवा CBT चर्च बेस्ड थिओलॉजिकल एज्युकेशन या अंतर्गत एस एच चर्चेसमध्ये जो आपण उपक्रम राबवत आहोत आणि जी सेवा आपणासाठी प्रदान करण्यात येत आहे, ह्या सेवेचं मुख्य लक्ष पाळक सुवार्तिक मंडळांचे पुढारी पंच नेतेगण आहेत, शिकलेले सवरलेले लोक आहेत आणि ज्यांना पवित्र शास्त्राची माहिती हवी आहे, ज्ञान हवं आहे, विश्वासात वाढायची आवश्यकता आहे, त्या सर्वांना या कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी आणि विशेषतः या सेवेच्याद्वारे मंडळ्या आपल्या विश्वासात आणि सेवा कार्यात स्थिर होण्यासाठी हा अभ्यासक्रम आपण करीत असतो. या अभ्यासक्रमामध्ये एस एच चर्चेसने मला दिलेल्या जबाबदारीप्रमाणे माझी भूमिका ही आहे की मी तुम्हाला मार्गदर्शन करावं, काही संसाधनं द्यावी, काही लेखन द्यावं, काही मार्गदर्शन करत असताना काही ज्या अतिमहत्त्वाच्या सैद्धांतिक किंवा पवित्र शास्त्राच्या गोष्टी आहेत ज्या सर्वसाधारणपणे इतरत्र आढळत नाहीत, देण्यात येत नाहीत. काही वेळेला बायबल स्कूल कॉलेजेसमध्ये सुद्धा वेळेअभावी म्हणा, शिक्षकांच्या दृष्टिकोनामुळे म्हणा, काही उपयोगी अशी काही साधनं निर्माण करून दिली जात नाहीत आणि मग शेवटी सेवक लोक मर्यादित राहतात, त्यांचं ज्ञान मर्यादित राहतं, कामाच्या व्यस्ततेमध्ये ते इतके गुंततात की मग अभ्यासाकडे वेळ राहत नाही. अनेक कारणं याची आहेत. आपला आध्यात्मिक विकास व्हायचा असेल तर पवित्र शास्त्राच्या अध्ययनाकडे काटेकोरपणे लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की नाही केलं तर काय होतं, हां तुमची नोकरी टिकते, तुमचं काम होत राहतं, तुमचं वेतन तुम्हाला मिळत राहतं, परंतु कालपेक्षा आज आपण आध्यात्मिकरित्या किती वाढला, किती पुढे गेला हा जर प्रश्न विचारला तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की हो कालपेक्षा आज मी पुढे गेलो, वाढलो, समजदार झालो, अधिक चांगला बनलो, अधिक चांगली बनले आणि देवाच्या राज्यासाठी उपयुक्त जीवन जगण्यासाठी
मी समर्पित झालो, समर्पित झाले. आणि म्हणून यासाठी पुन्हा आणि पुन्हा पवित्र शास्त्र आणि त्याचं शिक्षण आपल्याला यासाठी आपण घेत असतो, मी स्वतः घेतो, की मी देवाच्या दृष्टीने पूर्ण व्हावा, मी पूर्ण बनावे, मी पुढे जावं, माझी आध्यात्मिक प्रगती व्हावी आणि देवाला मी संतोष देणारा मनुष्य किंवा त्याचा प्रिय मुलगा बनावं. कारण या जगामध्ये सर्व काही केल्यानंतर माझी एक अपेक्षा शेवटपणा असायला पाहिजे की देव माझ्यावर प्रसन्न होत राहावा. आणि जर देव आपल्यावर प्रसन्न होत राहील तर आपण देवाची इच्छा पूर्ण करायलासुद्धा मोठ्या प्रसन्नतेने आपण परिश्रम करू, त्याच्या आज्ञापालनाचा आपल्याला आनंद वाटेल. कारण जे आपण करतो त्याद्वारे देव प्रसन्न होत आहे आणि बापाला मुलाच्या आज्ञापालनाचा जसा आनंद होतो तसा आनंद देव बापाला त्याच्या लेकरांबद्दल होतो. म्हणून थोडा पवित्र शास्त्राकडे, अभ्यासाकडे लक्ष द्या आणि वाढा, पुढे जा, घडा, आपल्या लेकरा बाळांनासुद्धा मदत करा आणि येणारी पिढी जोपासा. कारण दिवस हे कठीण आहेत, कठीण होत आहेत, कठीण होत जाणार आहे. आमोस संदेष्टा तर असं म्हणतो की दुष्काळ पडणार आहे आणि तो दुष्काळ कशाचा असेल, देवाच्या वचनाचा. आणि जरी आपण पाहतो की इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर होत आहे, इंटरनेटचा वापर होत आहे, परंतु शिक्षण कोणी देत आहे का हा प्रश्न करा तर तुम्हाला दिसेल की सगळं काही उपलब्ध आहे. मनोरंजन उपलब्ध आहे, गाणी उपलब्ध आहे, चित्रे उपलब्ध आहे, व्हिडिओ उपलब्ध आहे, शिक्षण उपलब्ध नाही. आहे तर ते एक ठराविक मर्यादेपुरतं आहे की येशू आरोग्य देतो, मग 1, 2, 3, 4, 5, 6 ही वचनं शोधायची, चमत्कार घ्यायचे आणि सांगायचं की हे आहे. मर्यादेत आपल्या पुरतं ज्ञान आपल्याला देण्यात येतं, त्याच्याने आपली वाढ होत नाही. संपूर्ण अन्न आपल्याला हवं. म्हणून पवित्र शास्त्र अध्ययन करताना पवित्र शास्त्राची संपूर्ण जडणघडण, तिचा उद्देश आपल्याला कळला पाहिजे. आणि म्हणून थोडक्यामध्ये आपल्याला उत्तमात उत्तम असं काहीतरी मी देण्याचा प्रयत्न करीत आहे. देवाच्या दयेने ही मला कृपा मिळाली, मी देवाला धन्यवाद देतो. तुम्ही त्याचा वापर करा आणि वाढा, पुढे जा, मंडळांना घडवा ही माझी नम्र विनंती आहे. आजपासून पुढे आपण पौलाची जी पत्रे आहेत त्याकडे जाणार आहोत, परंतु आजचा जो तास आहे हा प्रस्तावनेचा आहे की नेमकं पौलाची पत्रे आहेत तरी काय, त्यांची जडणघडण काय आहे, नवीन करारामध्ये त्याचं महत्त्व काय आहे आणि आपण त्याचा उपयोग कसा करावा. माझं जे लिखाण मी तुम्हाला देतो त्याची एक छोटीशी माहिती मी तुम्हाला सांगू इच्छितो. ती अशी, मी जे लेख लिहितो हे साधारणपणे 2,000-2,500 शब्दांचे असतात. साधारणपणे 4 ते 5 पाने माझे असतात आणि यामध्ये जे नोंदी आहेत ह्याच्यातले जे शब्द आहेत, अक्षर नाही शब्द, हे कमीत कमी 2,000 ते 2,500 दरम्यान असतात. याचा अर्थ एक पान धरलं आणि ही 5 पानं आहेत तर साधारणपणे 500 शब्द, 250 शब्द ते 300 शब्द कमीत कमी एका पानावर येतात. हे जर मी वाचायला सुरुवात केली फक्त शब्दशः तर मला 7 मिनिटे कमीत कमी लागतात नुसतं वाचायला, स्पष्टीकरण करायला अजून 7 मिनिटे, म्हणजे एका पानाला 15 मिनिटे सरासरी मी धरतो. याचा अर्थ 5 पानं आहेत तर 75 मिनिटे मला हवी, म्हणजे 1 तास 15 मिनिटे, म्हणजे हा धडा पूर्ण होतो. आता हे पूर्ण मी का करतो, कधी कधी 5-10 मिनटं मी का घेतो जास्तीचे एका तासापेक्षा, त्याचं कारण हे आहे की अर्धवट मला सोडता येत नाही, कारण हे अभ्यास आहे आणि ते तुम्हाला पूर्ण दिलंच पाहिजे. आणि बुधवार हा आपला नेमलेला दिवस आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत असायला पाहिजे की आपल्याला हा दिवस त्यासाठी दिलेला आहे, सहभागीतेचा आहे, तर आपण अभ्यास आणि फेलोशिप केली पाहिजे. ही एक महत्त्वाची गोष्ट. दुसरी अशी
की हा अभ्यास ह्याला शोध निबंध असं म्हणतात, रिसर्च एसे. आता हे मी तुम्हाला सांगितलं नाही पूर्वी, परत ह्या प्रकारच्या लिखाणाला शोध निबंध असं म्हणतात. शोध निबंध, शोध प्रबंध आणि प्रबंध अशा टप्प्याने आपला महाग्रंथ लिहिला जातो, ज्याला डॉक्टरेट लेवल म्हणतात, तो प्रबंध या कडे मोडतो. मग प्रबंध कमीत कमी 70 पाने ए फोर साईजचे ते 200 पाने 300 पाने जातात. शोध निबंध साधारणपणे 2500-3000 शब्दाच्या आत असतो. पण शोध निबंध म्हणजे याला तपासणारे शिक्षण मंडळ जगात आहेत, की जे विद्वान त्यामध्ये असतात ते हे वाचतात, त्याच्यातल्या संकल्पना तपासतात आणि त्या बरोबर आहेत तरच मान्यता देतात, तर त्याला सर्टिफिकेट मिळतात. मी काही शोध निबंध दिले आणि मला मिळालं, मला आनंद वाटतो. मी ते यासाठी करतो की माझी तपासणी व्हावी, कारण माझा पेपर कोणीच तपासत नाही, मला कोणी प्रतिक्रिया देत नाही, मला कोणी सांगत नाही की हे असं नाही तर असं केलं तर, मला काहीच कळत नाही. मीच विद्वान, मीच विद्यार्थी, माझंच मी सर्व माझ्याभोवती केंद्रित आहे. परंतु काही वेळेला काही लोकांनी काही छान प्रश्न मला विचारले. मागच्या वेळेस मी मंडळीमध्ये उपदेश करताना एक वाक्य वापरलं होतं की याकोब प्रभू येशू ख्रिस्ताचा मोठा बंधू आहे. मला माहीत नाही किती लोकांनी, सेवकांनी हे ऐकलं किंवा विचार केला असेल, परंतु एका चांगल्या शिकलेल्या ज्ञानी माणसाने, लय माणसाने, सर्वसाधारण कर्माचार्याने मला विचारलं की मी विचार करत होतो की असेल नातं, पण तुम्ही सांगितलं तर येशू ख्रिस्त आणि याकोब यांचं नातं असं कसं? तर म्हटलं येशूला 7 भाऊ आणि बहिणी होत्या अगोदरच, आणि येशू हा मरियेचा योसेफाशिवाय झालेला पुत्र आहे म्हणून त्याला प्रथम पुत्र म्हटलंय. परंतु तो बायोलॉजिकल देहदृष्ट्या नव्हता, पण मरियेकडून देहदृष्ट्या होता, योसेफाकडून नाही. आणि मरियेने नंतर परत पुत्र प्रसवली नाही, त्याचा काही उल्लेख नाही. काही कारणं असू शकतात, ती तशीच राहिली अविवाहित कुमारिका राहिली, किंवा योसेफाचं मरण झालं असावं, आपल्याला काही माहीत नाही. पण एकमेव एकुलता एक पुत्र म्हटल्यावर येशूच आहे. पण योसेफाशी मरिया जडली म्हणून योसेफाचे असणारी मुलं म्हणजे सावत्र भाऊ हे येशूचे सावत्र भाऊ बनले, जे अगोदरच मोठे होते. आणि म्हणून याकोब जेव्हा पत्र लिहितो आणि मंडळ्यांचा अध्यक्ष बनतो, तर लोक त्याचा सन्मान याच्यासाठी पण करीत होते, हा कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्ताचा मोठा भाऊ. म्हणून त्याच्या आदेशाचं पालन पाऊलसारखा पण करतो. पाऊल बिलकुल काहीही हरकत न घेता सरळ ते पत्र घेतो आणि जेथे जेथे सुवार्ता प्रसाराला गेला तेथे त्या पत्रांचं वाचन करून मंडळांना सांगतो. महामंडळाचा अध्यक्ष याकोब, जो येशूचा मोठा भाऊ, त्याने आम्हाला हे आदेश दिलेले आहेत. म्हणजे इतकं कधी कधी त्यामध्ये समाविष्ट असतं. आणि म्हणून जेव्हा काही वेळेला माझ्यासारखी माणसं तुमची सेवा करता वचनाच्या द्वारे, तर तुम्ही वारंवार काही गोष्टी ऐकल्या, वाचल्या आणि विचार केला, काहीतरी नवीन मी शिकतो, तुम्ही पण शिकू शकता. म्हणून ह्या नोंदी पुन्हा पुन्हा सांगतो, ह्या नोंदी अभ्यासाच्या आहेत, ह्या शिकवण्याच्या नाही. तुम्ही अभ्यास करा, तुम्ही वाचन करा, तुम्ही त्याच्यातून घडवा, तुम्ही त्याचा वापर करा आणि पुढे जा. ज्या संकल्पना यात असतात त्या नाही समजल्या तर विचारा. आणि तुम्हाला माझं लिखाण समजतंच असं तुम्हाला वाटतं तर मला काहीच अडचण नाही. परंतु मला माहीत आहे की काही गोष्टी म्हणजे काय म्हणतात, कधी कधी गुरुमंत्र असतो, सर्वच गुरु काही सांगत नसतो, काही मुद्दा होऊन ठेवतो, बाकी विद्यार्थ्याला मुद्दा म्हणून थोडंसं कधी कधी अडवून ठेवायला म्हणा
त्याच्या डोक्याला ताण द्यायला म्हणा सर्व सांगत नसतो. म्हणून यामध्ये त्रोटक ढोबळ शोध माहिती असते जी मी तुम्हाला देतो जी मराठीत आहे आणि म्हणून तुम्ही तिचा कोणत्याही भाषेत वापर करू शकता. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट इंटरनेटवर तुम्ही मला सर्च करायला जाल तर तुम्हाला माझ्यातल्या नोंदी कोणत्या सापडतील ज्या मी अधोरेखित करतो. तुम्हाला याच्यामध्ये दिसेल की मी काही अधोरेखित केलेलं आहे काही ठळक मोठे अक्षरं दिलेले आहेत काही ठिकाणी मी पुस्तकांची नोंद आणि काही गोष्टी दिलेल्या आहेत क्रमांक दिलेले आहेत. आणि यावेळेला मी मागे संच देणार आहे पुढच्या वेळेला की मी कोणते ग्रंथ वाचतो कारण शोध निबंध म्हटल्यावर काही गोष्टी तांत्रिकरित्या बरोबर असाव्या लागतात. म्हणून तुम्हाला मी जे देत आहे ते अतिशय व्यवस्थित तपासलेलं लिखाण देत आहे. म्हणून तुम्ही निश्चिंत रहा कशाबाबत माहितीबाबत परंतु कसून सराव करा वापरासाठी असा याचा अर्थ आहे. म्हणून आज सकाळी थोडक्यामध्ये पुन्हा एकदा गोषवारा देताना एक नवीन कराराच्या 27 पुस्तकांची रचनेमध्ये पौलाची 13 पत्रे कशी बसलेली आहेत कशी ठेवलेली आहेत याकडे थोडं पुन्हा एकदा अवलोकन करू. शुभवर्तमानकडे तिकडे वळा. जे नवीन कराराचे विभाग आहे त्यामध्ये पहिलं आहे शुभवर्तमाने मत्तै मार्क लूक आणि योहान. शुभवर्तमाने प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे त्याने काय केलं त्याची सेवा कशी झाली त्याचे परिणाम काय झाले त्याचा शेवट काय झाला त्याला वधस्तंभावर कसं देण्यात आलं कसं देण्यात आलं म्हणजे का देण्यात आलं आणि तो पुनरुत्थित कसा झाला याबद्दल नोंदी आपल्याला आढळतात. शुभवर्तमाने येशू ख्रिस्त कोण आहे याबद्दल आपल्याला माहिती देतात. तर प्रेषितांची कृत्ये त्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांनी मंडळीमध्ये समाविष्ट होऊन गट आपला तयार करून येशूची आज्ञा पूर्ण करण्यासाठी पवित्र आत्म्याच्या आगमनाची वाट कशी पाहिली ते इल्लुरिकमापर्यंत म्हणजे रोमी साम्राज्यामध्ये ही सुवार्थ कशी पोहोचली याचा थोडक्यात इतिहास आणि प्रवास वर्णन दोन्ही गोष्टी आपल्याला आढळतात. शुभवर्तमाने झाले तर सेवा कार्याचा इतिहास आणि प्रवास वर्णन. लागलीच येतात पत्रे पौलाची 13 पत्रे. 13 पत्रांमध्ये प्राथमिक पत्रे जी आहेत ती 6 आहेत तुरुंगवासातील आहेत 4 आणि 3 आहेत वैयक्तिक पत्रे. म्हणजे अशी 13 पत्रे ही झाली. पहिली 6 पत्रे रोमकरस पत्र पहिले करीन दुसरे करीन गलतीकरस पत्र असे जेव्हा तुम्ही घेता तर या 13 पत्रांपैकी 6 पत्रे प्राथमिक पत्रे तुरुंगवासातील पत्रे मध्यम पत्रे आणि नंतर अंतिम पत्रे किंवा शेवटची पत्रे असे 3 विभाग या 13 पुस्तकांचे किंवा पत्रांचे आहेत. पौलाची पत्रे झाल्या झाल्या इब्रीकराचा लेखक आपल्याला दिसतो. तो अनॉनिमस म्हणजे अनामी आहे. अंदाज आहे की पौल असावा किंवा अपोलो असावा किंवा पौलाच्या नावाने टोपण नाव घेऊन लिहिणारा कोणीतरी असावा म्हणून खात्रीने सांगता येत नाही की नेमका लेखक कोण. परंतु त्यावेळेला अपोलो पौलाजवळ असताना काही कारणाने लेखन काम तो करीत असताना पौलाला ते पत्र देणं जमलं नाही. त्यामुळे असं विद्वान म्हणतात की मलाही वाटतं की अपोलो त्याचा लेखक आहे परंतु त्याचं स्त्रोत किंवा मूळ लिखाण कोणाचं असावं पौलाचं असावं. परंतु अचानक ते पत्र मधोमध आलं की मंडळ्या आल्या नंतर नेते आले आणि मध्ये हे पत्र आलं तर त्यामुळे आता हे पत्र मध्ये कसं काय आलं ह्याचा एक वेगळा विषय आहे. परंतु ते पत्र म्हणजे मंडळीच्या किंवा मंदिराच्या व्यवस्थेविषयीचं मार्गदर्शन इब्रीकराच्या पत्रात. मग आता येतो याकोब पेत्र योहान यहुदा ही पत्रे येतात. त्यांना वैयक्तिक पत्रे किंवा साधारण
सर्वसाधारण पत्रे, जनरल एपिसल्स असं म्हणतात. सर्वांना लिहिलेली ही पत्रे आहेत. यहुदाचं पत्र छोटं आहे, परंतु ते शेवटी का आलं? कारण यहुदा संदेष्टा असला तर मग त्याला काय जाणीव झाली त्यावेळेला, मंडळींची स्थिती काय होती त्यावेळेला. आणि मग त्यानंतर 30 वर्षांनी आपल्याला प्रगटीकरणाचा लेखक योहान हा आढळतो, की ज्याला अपॉक्रिफल बुक्स म्हणतो आपण, भविष्यवादात्मक पुस्तके. तर अशी नवीन करारची जडणघडण आहे. या जडणघडींमध्ये मी मागे बोललो मत्तै का पहिल्यांदा आला, कारण कालगणनेनुसार पहिलं पुस्तक आहे याकोबाचं. पहिलं पत्र याकोबाचं जे आहे ते कालगणनेनुसार आहे पहिलं. परंतु प्रमाणित ग्रंथसंपदेमध्ये म्हणजे 27 पुस्तकांच्या यादीमध्ये पहिलं पुस्तक मार्क यायला पाहिजे होतं, पण मार्काचं लेखन हे अगदी आरंभीचं आहे. मग मार्कला 2 क्रमांकावर ठेवण्यात आलं, मग मत्तयाला का ठेवण्यात आलं पहिले? कारण पहिले मार्काचं यायला पाहिजे होतं, ते आलं नाही. मत्तयाचं का आलं पहिले? कारण असं विद्वान म्हणतात की मत्तयने पहिले इबरी किंवा अरामी भाषेमध्ये शुभवर्तमान लिहिलं आहे मार्काच्या अगोदर, आणि ते कोणत्या तरी कारणामुळे सापडलं नाही परत, किंवा मुखोद्गत ज्यांनी केलं होतं अचानक त्यांच्या काहीतरी संकट आलं, ते मेले किंवा काय झालं माहीत नाही, त्यामुळे मत्तयाचं शुभवर्तमान हे मंडळीमध्ये चलन होण्यापासून थांबलं. मग जेव्हा हे त्याच्या निदर्शनास आलं तेव्हा मत्तयाने ग्रीकमध्ये परत लिहिलं, म्हणून मत्तयाचं शुभवर्तमान पहिल्या क्रमांकाचं शुभवर्तमान. तिसऱ्या क्रमांकाला लूक आहे, कारण तो शेवटी आला, म्हणून 60च्या दरम्यान तो आहे. म्हणून ही जी लिखाणाची जी परंपरा प्रमाणितता आहे ही समजून घ्या. आता पौल आणि त्याची पत्रे जी आहेत त्याबद्दल थोडक्यामध्ये आपण बघू. काही वचन मी तुम्हाला वाचतो की त्याच्यावरून तुम्हाला समजेल की नेमकं पौल हे जे करतो तो का करतो. प्रेषितांची कृत्य अध्याय 22:21 जर तुम्ही 17-21 पाहिलं, हा खंड हा वेगळ्या प्रकारे आपल्याला दिसतो. म्हणजे पौल आता येरुश्लेमेत आलेला आहे, मंदिरात प्रार्थना करीत आहे, त्याचे देहवान सुटते. वचन 18, तेव्हा मी त्याला पाहिले. 22 अध्याय प्रेषितांची कृत्य वचन 18, तेव्हा मी त्याला पाहिले. तुम्हाला माहिती आहे पौल कोणाबद्दल बोलतोय? प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल. आणि आश्चर्य वाटतं की इतक्या झगमगीत प्रकाशामध्ये आंधळा होण्यापर्यंत परिस्थिती गेली, तो येशू ख्रिस्त आता त्याला पुन्हा एकदा भेटतो आणि दिसतो, आणि पौल त्याला पाहतो आणि ओळखतो. हे फार महत्त्वाचं आहे. तो मी त्याला पाहिले, तो म्हणाला त्वरा कर, येरुश्लेमेतून लवकर निघून जा, कारण तू माझ्याविषयी दिलेली साक्ष ते मान्य करणार नाहीत, वगैरे वगैरे. 21 वचन, तेव्हा त्याने मला सांगितले जा, मी तुला परराष्ट्रीयांकडे दूर पाठवितो. 26 अध्याय तुम्ही घ्याल तर तुम्हाला तेथे पौल काय म्हणतो अग्रिपा पुढे केलेल्या भाषणामध्ये, वचन 16:17-18 प्रेषित 26:16-18, तर उठ व आपल्या पायांवर उभा राहा, कारण मी तुला एवढ्यासाठी दर्शन दिले आहे की तू जे माझ्याविषयी पाहिले आहे व ज्याबाबत मी तुला दर्शन देणार आहे त्याचा सेवक व साक्षी असे तुला नेमावे. ह्या लोकांपासून व परराष्ट्रीयांपासून मी तुझे रक्षण करीन, मी तुला त्यांच्याकडे पाठवितो यासाठी की त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे, म्हणून तू त्यांचे डोळे उघडावे आणि त्यांना पापाची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे. पौल आता आपल्या सेवा कार्याला देवाने कशाप्रकारे त्याला बोलावलं आणि पाठविलं याबद्दल बोलतोय. आणि
पौलाचे हे जे सर्वसाधारण प्रेषण कार्यक्षेत्र आहे याचं विवरण लेखाजोखा जो आहे तो मग आपल्याला प्रेषितांच्या कृत्यामध्ये आणि काही वेळेला पत्रांमध्ये आढळतो. म्हणून या पत्रांमध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला देतो, ते थोडंसं पहिले नीट ऐका. ही पत्रांची प्रस्तावना आहे, पौल आणि त्याची पत्रे याची प्रस्तावना. पुढच्या आठवड्यामध्ये मी पत्रांना आपल्यासोबत घेत जाईन. मी म्हटलं आरंभीची पत्रे म्हणजे ही 13 पत्रे 3 गटामध्ये विभाजन करण्यात आली आहेत. 3 गट आहेत. पहिला गट आरंभीची पत्रे, ती 5 आहेत. हा 6 आहेत. गलतीगरज पत्र आहे, 1 आणि 2 थेसलनिका आहे, 4 आहे पहिले करीन, 5 आहे रोम, आणि 6 आहे दुसरे करीन. आणि सन 50 ते 57 या 8 वर्षाच्या काळात ही 6 पत्रे लिहिण्यात आली. हवं तर तुम्हाला मी नोंदी दिलेलं आहे, त्यामुळे फक्त व्यवस्थित ऐका. मध्य किंवा तुरुंगवासातील पत्रे 4 आहेत. सन 59 ते 62 या दरम्यान ही लिहिण्यात आली. त्यापैकी 4 ही इफिस, कलसई, फिलेमोन आणि फिलपई, ही 4 पत्रे आहेत तुरुंगवासामधील. त्यांना मध्यपत्रे आपण म्हणतो. बिल्डच्या अभ्यासामध्ये CMM करणाऱ्यांना आणि जे अभ्यास करू इच्छितात त्यांना हे येणार आहे, म्हणून मी हे देत आहे. तर तुम्ही कृपा करून या नोंदी नीट बघा, तुम्हाला याचा उपयोग आहे. अंतिम पत्रे जी आहे, ज्याला पाळकी पत्रे म्हणतो आपण, ती आहेत पहिले तिमती, तिताला पत्र आणि दुसरे तिमती. 61 ते 65 इसवीसनामध्ये ही पत्र लिहिण्यात आली. तिमती पहिले, तिताला पत्र आणि दुसरे तिमती. अशा प्रकारे प्रारंभिक पत्रे, तुरुंगवासातील पत्रे आणि अंतिम पाळकी पत्रे या 3 गटांमध्ये ही 13 पत्र विभाजन करण्यात येतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी, ही पत्रे जी आहेत 13, यांचे 4 वेगळे वेगळे विषय आहेत. पहिला गट जो आहे सुवार्ता, सुवार्तेबद्दल सांगणारी पत्रे कोणती आहेत? रोम करसपत्र, पहिले दुसरे करिंथ आणि गलती. ह्यामध्ये काय सापडते आपल्याला? सुवार्ता हा मुख्य विषय सापडतो. बंदिवास, सुवार्तेसाठी छळ, त्रास, बंदिवास, संकटे, दुःखे, कष्ट, वेदना, मारहाण वगैरे सर्व गोष्टी येतात. आणि या सहन करताना लिहिण्यात आलेली पत्रे आहेत इफिस, फिलपई, कलसई आणि फिलेमॉन. तिसरा जो गट आहे येशू ख्रिस्ताचं आगमन, त्याचा जो सिद्धांत मांडण्यात आला त्यामध्ये आहे येशू ख्रिस्ताचे आगमन, पहिले आणि दुसरे थेसलनी. आणि चौथा जो गट आहे की मंडळीला तिचं लालन पालन पोषण करायला, काळजी घ्यायला मार्गदर्शक तत्वे देण्यात आली. आणि ही तत्वे आपल्याला पहिल्या दुसऱ्या तिमती आणि तिताच्या पत्रामध्ये आपल्याला आढळतात. पहिले दुसरे तिमती आणि तिताचे पत्र. तिसरा जो गट आहे मंडळीचे रहस्य प्रगट करणे, यासंबंधी जी पत्रे आहेत त्याची मी नोंद तुम्हाला दिलेली आहे. मंडळीची रहस्ये प्रगट करणारी पत्रे कोणती आहेत? तुम्हाला जेव्हा मंडळीबद्दल बोलायचं आहे, विचार करायचा आहे, तर या पत्रांवर लक्ष केंद्रित करा. रोमकराचं पत्र, करिनकराचं पत्र, गलतीकरास पत्र, इपिसकरास पत्र, फिलपईकरास पत्र आणि थेसलनिकाकरास पत्र. या 7 पत्रांमध्ये तुम्हाला रहस्योद्घाटन कशाबद्दल, मंडळी काय आहे याचं, या रहस्याला उद्घाटित करण्यात आलेलं आहे, प्रकट करण्यात आलेलं आहे. आणि शेवटला मुख्य
भाग म्हणजे या पत्रांमध्ये पौलाच्या विशेषतः चार सिद्धांतांना पौलाने जोर देऊन सांगितलेलं आहे किंवा चार सैद्धांतिक विषयांवर पौलाने जोर दिलेला आहे. पहिला सिद्धांत किंवा पहिलं शिक्षण आहे नीतिमत्व काय आहे. काय आहे, कसं आहे, कस ते कुठून मिळतं, कशासाठी दिलं जातं, कोण देतो, कोण घेतो वगैरे विवेचन तुम्हाला नीतिमत्व या मुख्य विषयामध्ये आढळतं. आणि या नीतिमत्वामध्ये काही गोष्टी अंतर्भूत आहेत, त्या अशा दंड म्हणजे काय, शिक्षा म्हणजे काय, देवदंड देईल, कोणाला देईल, कसा देईल, केव्हा देईल, किती देईल, क्षमा, क्षमा म्हणजे काय, किती क्षमा, कोणाची क्षमा, कोठपर्यंत क्षमा, आणि क्षमा नाही तर कशाला नाही. दोष पुसणे हा शब्द फार महत्वाचा आहे. दोष पुसणे हा शब्द महत्वाचा आहे. पुसणे, ब्लॉटिंग आउट युअर ट्रान्सग्रेशन्स, ब्लॉटिंग म्हटलेलं आहे. पुसणे, जसं आपण फळा वापरतो तेव्हा पुसतो. देव म्हणतो पाप्यांची पापे येशूवरील विश्वासाने व त्याच्या रक्ताने भरलेल्या खंडणीच्याद्वारे मी काय करतो, पुसतो. ते तेथे परत दिसणार नाही, त्यांचा रकाना कोरा. पापांची क्षमा म्हणजे माझ्या पाप आणि अपराधांचा रकाना कोरा, माझ्या खात्यातून सगळं वजा झालेलं आहे, कोणीतरी भरपाई करून खातं बंद. दुसरा विषय आहे पवित्रीकरण, सँक्टिफिकेशन किंवा मेकिंग होली, शुद्ध करणे आणि वेगळं करणे, या दोन गोष्टी पवित्रीकरणामध्ये येतात. पवित्रीकरण हे म्हणजे साधू संत बनणे नाही, शुद्ध करणे आणि वेगळे करणे, हे दोन मूळ शब्द त्याच्यात येतात. आणि मग ही शुद्धता किंवा हे वेगळेपण कशामुळे, स्नानाच्या पद्धती होत्या, स्नान, क्षालने, शुद्धीकरणाच्या पद्धती, अर्पणाच्या पद्धती आणि शेवटी निर्दोषीकरण, दोष निवारण कसे केले जात होते. कारण दोष निवारण झाल्याशिवाय शुद्धता आणि वेगळेपण मिळत नव्हतं. तिसरा जो सैद्धांतिक विषय पौल वापरतो किंवा विचारात घेतो तो आहे मंडळी संदर्भात आणि विश्वासणाऱ्यांसंदर्भात, की त्यांची वाढ, विकास आणि त्यांचं सबलीकरण कसं होईल. मंडळीची किंवा विश्वासणाऱ्याची वाढ कशी होईल, त्यांचा विकास कसा होईल, ते सक्षम कसे बनतील, आणि वैयक्तिक आणि सामूहिक जीवन म्हणजे काय. आपल्या अभ्यासामध्ये सामूहिक जीवनाची तत्त्वे आपण पाहिली. मंडळी काय आहे, देवाचं कुटुंब, आणि कुटुंबांच्या कुटुंबाचा भाग आपण बनतो असं आपल्याला शिकायला मिळालं. आणि शेवटी आहे चौथं म्हणजे गौरवीकरण, ग्लोरिफिकेशन, गौरवीकरण. गौरवीकरण म्हणजे काय, की जे आपण अपमानित झालो, लांछित झालो, पापिष्ट झालो, दुष्ट बनलो, शत्रू बनलो, देवाच्या क्रोधाला पात्र होतो, नकोसे वाटणारे होतो, वीट आणणारे होतो, ते आता कशास पात्र ठरवले गेले, गौरवासाठी. म्हणजे रोम 3:23-6:23 ह्याच्यातला जो मुख्य मुद्दा आहे, सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे भरलेले आहेत. ते जे उणे पण होतं ते कशाचं होतं, देवाने देऊ केलेलं गौरव. आणि पौल त्याच्याबद्दल बोलतो आहे की या जगातलं गौरव आणि वैभव नाही, तर देव काय देणार आहे, त्याचा अलौकिक स्वर्गीय गौरव देण्यासाठी येशू ख्रिस्ताला त्याने पाठवलं, आणि विश्वासणाऱ्याला ते मिळणार आहे. आणि हे जे गौरव माणसाने या जगात गमविलं, ते त्याला येशूवरील विश्वासाने स्वर्गाच्या स्थानांमध्ये पुन्हा देण्यात येणार आहे. आणि ते कसं देण्यात येईल, पुनरुत्थानाच्याद्वारे. पुनरुत्थान नाही, गौरव नाही, त्यातल्या त्यात पुनरुत्थान म्हणजे पहिलं पुनरुत्थान. जर ते नाही, तर ज्यांचा पहिल्या पुनरुत्थानात भाग नाही
त्यांना गौरवसुद्धा कधी मिळणार नाही, त्यांचा विषय वेगळ्या प्रकारे तो हाताळतात. म्हणून यामध्ये पाप, मानवजात, क्षमा, सुटका, नीतिमत्व, उद्धार, प्रायश्चित्त, ख्रिस्ती जीवन आणि आपल्या संबंधी देवाचा उद्देश, या अशा मोठ्या विषयांचा सखोल अभ्यास करण्यासाठी ही पत्रे आहेत. आणि म्हणून जेव्हा तुम्ही यांचं वाचन कराल किंवा आपल्या प्रवचनात वापर करता, तर कृपा करून तिथेच थांबा. की पाऊल जेव्हा म्हणतो की सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले आहेत, तर थांबा तिथे, एदेनच्या बागेमध्ये फिरायला जाऊ नका. कारण पाऊल एदेनच्या बागेबद्दल बोलत नाही आहे, पाऊल दुसरंच काहीतरी सांगतोय. परंतु आपल्याला ती म्हणजे मी बघितलं की आपल्याकडे एक पद्धत विकसित झालेली आहे, माहीत नाही कशाला. बोलता 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 एकदा मी थकलो होतो आणि मग मला तहान लागली आणि मला एक विहीर दिसली, मी पाणी प्यायला गेलो. विहीर, तुम्हाला माहीत आहे का विहीर? मग अब्राहमाने विहीर खणली, मग इसाकाने त्या विहिरी पुन्हा उखरल्या, आणि मग तिथे विहीर, आणि मग तिथे विहीर, करता 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 4000 वर्षांच्या विहिरींच्या इतिहासानंतर याकोबाची विहीर परत येते. कुठे येते? योहान 4 मध्ये, जी याकोबाने 4000 वर्षापूर्वी खणली होती. मग येशू त्या विहिरीकडे आला. आपण सुद्धा जीवनाच्या कुठे जायला पाहिजे? विहिरीकडे जायला पाहिजे. झाला आपला संदेश. विषय कुठे होता काय माहिती? ही जी कल्पनेची ओढ आहे ही नका करू, ती धोकादायक आहे. कारण तिथे लेखक ते सांगतच नाही की योहानाला विचारलं, सुखार नामे गावामध्ये याकोबाच्या विहिरीजवळ येशू ख्रिस्त जेव्हा आला तर तुझं काय म्हणणं होतं? जे योहानाला माहीत नाही ते आपण सांगतो, योहान दादा तुला नाही समजत, मला जास्त माहीत आहे, कारण हे प्रगटीकरण मला देवाने दिलं. मग हे प्रगटीकरण कोणतं आहे? हे देवापासून नसलेलं, देवाला खोटं ठरविणारं प्रगटीकरण. आणि लोक टाळ्या वाजवत असतील तर मी काय करू? तुम्ही काय कराल? तुमचं तर वेळ गेली. परंतु समजा मग योहानाला देवाने पाठवलं आणि बोलवलं तुम्हाला, इकडे ये ना मला सांग, मी या कारणासाठी या उद्देशासाठी हे लिहिलं का? तर आपल्याकडे उत्तर नाही. तसं नाही करायचं. तुम्ही पौलाला जेव्हा बोलाल की रोमकराचं पत्र म्हणजे काय, तर तुम्हाला संपूर्ण 16 अध्यायांची एक साखळी सापडेल. कारण पत्र किती आहे रोमकराची? 1. अध्याय किती आहेत? पण 16 आहे. मोठं प्रचंड मोठं पत्र आहे, पण पत्र किती आहे? फक्त 1. त्यामुळे पत्राचा उद्देश किती असेल? 1. पत्राचा मुख्य विषय काय असेल? 1. म्हणून त्याचा वापर करताना फार विचार करावा लागतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पत्रांमध्ये कठीणातली कठीण पत्रे आहेत. सर्वात कठीण पत्र गलतीकारास पत्र आहे, त्यामुळे 99% प्रचारक बोलतच नाही. नाताळा आला तर 4-4, काळाची पूर्तता झाली बस, याशिवाय गलतीकाराच्या पत्राचा वापर करण्याची हिंमत होत नाही. का बरं? कारण गलतीकारास पत्र नवीन कराचं नियमशास्त्र आहे म्हणून. म्हणून तिथे कोणी जात नाही. तर कोण एवढा अभ्यास करतो, कोण 613 अज्ञाना वाचतो, आणि कोण मोशेला विचारतो हे काय? जाऊ द्या ना, आपलं आपलं नाताळापुरतं ठेवा ना गलतीकाराचं पत्र. आपण फार चुजी म्हणतो आपण याला, आपल्यापुरतं आपल्या ह्याच्यापुरतं करतो. चांगलं आहे ते, तुम्हाला तेवढं जमतं का करा, पण मग थोडासा अभ्यास करा की असं का, नियमशास्त्र का? कारण ही सांगड आहे पौलाच्या लिखाणाची, आपल्याला एका ठिकाणी सर्व सापडणार नाही. म्हणून पहिलं पत्र
गलती करायचं कालगणनेप्रमाणे आहे ते पौलाने लिहिलं. त्याच्या अगोदर कोणाचं आलं होतं? याकोबाचं. कारण याकोबाच्या पत्रामध्ये काय आहे? परत तेच मंडळीचं नियमशास्त्र. आणि मग पौलाने लिहिलं मंडळीचं नियमशास्त्र. दोघं पत्रे एकत्र वाचावी लागतात. त्या दरम्यान आलं इब्रीकराचं पत्र. मग ही तीन पत्रे अधिक लेवीचं पुस्तक असे चार पुस्तके तुम्हाला वाचावी लागतात. तेव्हा तुम्हाला समजतं की लेखक नेमकं काय म्हणतो. तर म्हणून ही जी नोंद मी तुम्हाला देत आहे ती या प्रकारे आहे. एक छोटंसं अध्ययन आहे ते मी फक्त तुम्हाला वाचतो आणि सांगतो. पौल जेव्हा पाप हा विषय हाताळतो तेव्हा पाच संकल्पना तो वापरतो. आणि मी तुम्हाला दिलेलं आहे, फक्त नीट व्यवस्थित आहे का? कारण त्या ग्रीकमध्ये पण आहेत. पण समजून घ्या पाच प्रकारच्या संकल्पना. आणि या आपल्या विश्वासणाऱ्यांच्या अंतर्गत आणि बहिर्गत अवस्थेबद्दल या संकल्पना आहेत. आतमध्ये आपण जे असतो ते आणि बाहेर जे आपण असतो ते. मनुष्य जातीच्या पाच या संकल्पना आपल्याला त्याचं पूर्ण चित्र देतात. हमार्टिया हा जो शब्द आहे पहिला, त्याचा अर्थ आहे तीर धरला आहे, समोर लक्ष आहे, परंतु तेथे जात नाही. तो तीर तेथे पोहोचत नाही किंवा गेला तर बाजूला निघून जातो. म्हणजे वळणे, मार्गाच्या लक्षापासून बहकणे हा शब्द प्रयोग आहे. म्हणजे दिलेली पातळी, दिलेलं टार्गेट, दिलेलं लक्ष गाठण्यास असमर्थ. की तुम्ही पवित्र व्हा जसा मी पवित्र आहे, हे एक आपल्याला लक्ष दिलेलं. प्रीती करा जशी मी तुम्हावर केली, हे आपल्याला दिलेलं लक्ष आहे. चांगलं ते करा, वाईटाला सोडा, बळकट धरा, स्थिर रहा, हे लक्ष आहे. ते गाठण्यास असमर्थ, त्याला काय म्हटलेलं आहे? तो ते काय करतात? ते असं न करणारे पाप करतात. दुसरा शब्द आहे आधिकिया. डिकायो सुने म्हणजे नीतिमत्व. डिकायोस येथून हा शब्द निर्माण झालेला आहे. आधिकिया ए म्हणजे अनीतिमान. ए डिकायो आधिकिया अनीतिमान. सर्व अनीती काय म्हटलेली आहे? पाप आहे. काय असेल ते असेल ते काय आहे? सर्व पाप आहे. मग अनीती म्हणजे काय? मग तर हे समजणं फार गरजेचं असतं. पापातून सुटका झालेल्यांना काय म्हणतात? पवित्र म्हणतात की नीतिमान म्हणतात? हे समजणं गरजेचं आहे. शास्त्र शिक्षण आहे पापातून सोडविलेल्या सर्व विश्वासणाऱ्यांना देव काय सांगतो? कोण आहेत हे? नीतिमान. पवित्र नाही. आणि जे नीतिमान आहेत ते पवित्र केले जातात. पवित्रीकरण नीतिमान असल्याशिवाय प्रारंभ होत नाही. म्हणून पापातून सुटणे म्हणजे पवित्र होणे नसून, पापातून सुटणे म्हणजे आपला दोष काढून टाकला जाऊन आपल्याला देवाने नीतिमान ठरवणे. मी योग्य आहे, बरोबर आहे असं देव जणू काय सांगतो सर्व केल्यावर. पण ते म्हणतो ना, सौ चूहे खाके बिल्ली चली हचको. म्हणजे अशी एक म्हण होती पूर्वी, सर्व करून घेतलं, करून करून भागलं, देव पूजेला लागला असं म्हणतात लोक. म्हणजे इतकं सर्व झालं तरी देव मला म्हणतो की ग्लॅडवेन किंवा तुम्ही माझ्या दृष्टीने काय आहात? नीतिमान. का बरं? कारण तू पापी असता तुम्ही काय मान्य केलं? ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला आणि त्याच्यावरील विश्वासाने तुम्ही मुक्ती मिळवली. आणि ही मुक्ती म्हणजे त्याच्या रक्ताची किंमत जी खंडणी म्हणून त्याने भरली. जे जग त्याला मान्य करत नाही ते तू मान्य करायला तयार झाला. तू कोण आहेस माझ्या दृष्टीने? नीतिमान. अब्राहम जसा नीतिमान ठरला, नोहा ठरला, अनेक देवाचे लोक जसे नीतिमान ठरले. जेव्हा जगाने नाकारलं, नाही म्हटलं, तेव्हा त्यांनी हो म्हटलं. तर हा एक विषय आहे पाप. म्हणजे हे तिसरा शब्द होता पोनेरिया, म्हणजे भ्रष्टता, दुष्टता, घृणितता.
ओंगळवानं जे आहे ते ज्याचा वीट येईल अशा गोष्टी, तिरस्कार निर्माण होईल अशा गोष्टी, भयंकर भयंकर अशा कलंकित गोष्टी, त्याच्यामध्ये हा शब्द पोनेरी आहे. त्याच्यावरून पोर्नोग्राफी हा शब्द आलेला आहे आणि त्याचा अर्थ आहे अश्लील साहित्य. तुम्हाला माहीत आहे, अनेक जणांना त्याची कल्पना आहे. पाळक स्वार्थिकांना तर असायला पाहिजे, कारण त्यांचा तो सेवेचा भाग आहे. की लोक कुठे चाललं आहे, जग कुठे चाललं आहे, काय चाललं आहे हे समजलं पाहिजे. आजकाल मी आता नवीन एक बातमी ऐकली, हा विषय आला म्हणून सांगत आहे, की समाजातले शेकडो लोक कुठेतरी जातात मजेला, हवेला किंवा फिरायला म्हणतात, सुट्टी घालवायला. आणि नवीन एक प्रवाह या आधुनिक जगात निर्माण झाला आहे आणि तो म्हणजे मुक्त छंद लैंगिक आचरण करायचं तिथे जाऊन, एकाबरोबर म्हणा 50 लोकांबरोबर फक्त. आणि त्याला त्याने नाव दिलं आहे यात्रा, फेस्टिवल. कशाची? लैंगिक शृंगारिक मजा घेण्याची यात्रा. आणि हजारो लोक जातात त्या गावाला आणि विचारलं फार मजा आली म्हणतात. कशाला? सर्वांची कारणं आहेत. मुक्त छंद लोकांमध्ये निर्माण झालेला आहे लैंगिक आकर्षणाचा. अशा वेळेला मंडळी वेगळी आहे का, जगापासून दूर आहे का? नाही, मंडळीला सुद्धा ही आव्हानं आहेत. आणि पौल जेव्हा ह्याचा वापर करतो तर ती संकल्पना तेव्हा पण होती, मुक्त लैंगिक स्वैराचार. आणि ह्याच्यात नवल नाही की हे पाप जे आहे हे स्वैराचाराचं हे सगळीकडे आहे. परंतु येशूवरील विश्वासाने देव आपल्याला त्याच्यातून काय करतो, सोडवितो. कसं सोडवितो? पहिले म्हणजे दोष पुसतो, शुद्ध करतो, स्वीकारतो, क्षमा करतो, स्वतंत्र करतो. तो सोडवतो पण नुसतं क्षमा नाही करत. मी मागे एखादा बोललो ह्या विषयावर, पुष्कळांची क्षमा होते पण त्यांना सुटका नको आहे. काही वेळेला ते म्हणतात रात्री झोपताना, जाऊ दे रे प्रभू माझी क्षमा कर, माझ्याकडून असं झालं तसं झालं. आणि दुसऱ्या दिवशी परत तसंच करतात, ये रे माझ्या मागल्या असं का? त्याला क्षमा हवी आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे ती. का नको? क्षमा पाहिजे, परंतु तुम्हाला सुटका का नको? कारण तुम्हाला जग प्रिय आहे म्हणून, त्या गोष्टी प्रिय आहेत. आणि त्याचा यज्ञ केल्याशिवाय देवाला तुम्ही प्रसन्न करू शकत नाही. बहिर्गत बाबतीमध्ये दोन शब्द पौलाने वापरलेले आहेत. तीन शब्द सांगितले मी तुम्हाला, हमार्टिया, आदिकिया, पोनेरिया. बहिर्गतमध्ये दोन आहे, पॅराबासिस किंवा पॅराप्टोमा. पॅराबासिस किंवा पॅराप्टोमा म्हणजे उल्लंघन, मनाई केलेल्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण करणे, धाडसाने घुसणे, बळजबरीने जाणे, परवानगी नसताना सहज घेणे आणि उडी मारणे, त्याला तो पॅराप्टोमा किंवा पॅराबासिस हा शब्द वापरतो. देवाने काही मर्यादा टाकलेल्या आहेत वैयक्तिक जीवनात, कौटुंबिक जीवनात, मंडळीच्या जीवनात, मंडळीच्या उपासनेमध्ये मर्यादा टाकलेल्या आहेत की कोणाचं स्थान कुठे काय आहे. या मर्यादेच्या स्थानामध्ये जे उल्लंघन करतात, उडी मारतात, त्यांना देव दंड देतो असा त्याचा अर्थ आहे. म्हणून फार सांभाळायचं आहे या बाबतीमध्ये. पाचवा शब्द आहे ॲनोमिया, किंवा इंग्रजीमध्ये येतो ॲनिमिया. ॲनोमिया म्हणजे स्वैरवर्तन, स्वैराचार. नियम कळतात पण पायदळी तुडवतात. काय होईल ते पाहून घेऊ, काय होईल होईल पाहून घेऊ सांगतात, त्यांना समजतं, पण ते नियम पाळत नाही आणि ते काय होतात, त्यामुळे कमजोर होतात, अशक्त होतात. आणि एकदा तो अशक्तपणा त्यांच्यामध्ये आला तर सगळ्या प्रकारच्या रोगांची लागण त्यांना होऊ लागते. त्याचं कारण काय? त्यांनी सांगितलेला नियम पाळला नाही, त्याचे दुष्परिणाम त्यांना मग सहन करावे लागतात. मी तुम्हाला पापाची संकल्पना, क्षमेची संकल्पना, नीतिमत्वाची संकल्पना आणि प्रायश्चित म्हणजे काय याची संकल्पना
पुढे विस्तारित दिलेली आहे, संदर्भासह दिलेली आहे आणि मुद्द्यांसह दिलेली आहे. म्हणून कृपा करून त्या तुम्ही नोंदी वाचाव्यात अशी मी तुम्हाला विनंती करतो. शेवटी त्यामध्ये आहे या सर्वांचा शेवट म्हणजे काय व्हायला पाहिजे, समेट, त्याबद्दल पण मी तुम्हाला दिलेलं आहे. आणि समेटाचं माध्यम आहे येशू ख्रिस्ताचे रक्त आणि मग त्याची नोंद मी तुम्हाला दिलेली आहे. शेवटी या पत्रांबद्दल काही ढोबळ माहिती देऊन आपण संपवणार. मी पहिले पत्र कोणतं आहे हे सांगतो आहे आणि त्या पत्राचा मुख्य विषय काय हे पण सांगतो आहे. रोमकराचं पत्र, ह्याचा मुख्य विषय काय आहे, देवाचे नीतिमत्व आणि विश्वासाद्वारे तारण. 16 अध्यायांचा मुख्य विषय पौलाचा काय, देवाचं नीतिमत्व. तुम्हाला हवं तर एवढंच लिहू शकता, नीतिमत्व आणि तारण. करिंथकराचं पहिलं पत्र, मंडळीच्या समस्या, फुटी, वरदाने, प्रीती, आचरण, मंडळीच्या समस्या. बऱ्याचदा हा शब्दप्रयोग इंग्रजीमध्ये येतो. करिंथकराच्या पत्राचा अभ्यास करताना कोरिंथियन प्रॉब्लेम्स असं म्हटलं जातं. दुसरे करिंथ, त्याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला, प्रेषितांचा जो अधिकार आहे त्याला आव्हान केलं जातं, त्यामध्ये ते शिक्षण देतात, स्वतःची साक्ष देतात. औदार्य म्हणजे काय, देवाला देणं म्हणजे काय आणि देवाची सेवा करणं म्हणजे काय याचं उदाहरण ते देतात. गलतीकराचं पत्र आहे, त्यामध्ये स्वातंत्र्य, नीतिमत्व, नियमशास्त्र, कृपा असे विषय आपल्याला दिसतात. हे मुख्य विषय आहेत. इफिसमध्ये मंडळी आहे केंद्रित, मंडळीचं ऐक्य, आशीर्वाद आणि जगणे. आणि विशेषतः इंग्रजीमध्ये एका महान लेखकाने 3 शब्दामध्ये इफिसकराचं पत्र सांगितलं, सिट, वॉक अँड स्टँड, बसवले, चालविले आणि उभे केले. 3 शब्दामध्ये इफिसकराचं पत्र त्यांनी सारांश केला. फिलिपीकराचं पत्र आहे, संकटात काय करा, आनंद माना, नम्र रहा, ख्रिस्ताची चित्तवृत्ती धारण करा. कलसेमध्ये मागे अभ्यास घेताना मी घेतलं, येशू ख्रिस्त कोण आहे, सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे आणि निर्माता सुद्धा आहे. त्याच्यामध्ये सर्व पूर्णता आहे, परंतु खोट्या शिक्षणापासून सांभाळा. पहिले थेसलनी, येशू ख्रिस्ताचं पहिलं आगमन आणि मंडळी. दुसरे थेसलनी, ख्रिस्ताचे दुसरे आगमन आणि संकट आहे. 2 वेगळे विषय आहेत. पहिले आहे अंतराळी जाणे, ख्रिस्ताला भेटणे. दुसऱ्या पत्रामध्ये ख्रिस्ताचे पृथ्वीवर येणे आणि राज्य करणे. मग पाळके पत्र येतात, तिमोथ्याच्या पहिल्या पत्रामध्ये नेतृत्व, खोटे शिक्षण, मंडळीची वागणूक. नेतृत्व, खोटे शिक्षण, मंडळीतील वागणूक. दुसऱ्या तिमोथ्यामध्ये आहे सेवेत टिकणे, विश्वासाचा वारसा मागे सोडणे. सेवेत टिकणे, विश्वासाचा वारसा मागे सोडणे. तीत क्रेतावरील बेटावर नेमण्यात आलेला प्रेषितांचा तो सेवक होता आणि त्यामध्ये तो सांगतो की परत त्याच्यात नेतृत्व कसं असावं, सत्य सिद्धांत आणि शिक्षण काय आहे आणि सत्कर्मे कशी करावीत याबद्दल मार्गदर्शन आपल्याला आढळतं. आणि फिलेमॉन हे छोटंसं पत्र आहे वैयक्तिक, की आपल्याला दुखावून फसवून पळून जाणाऱ्या, धोकेबाजी करणाऱ्या सेवकांबरोबर किंवा दासांबरोबर किंवा गुलामांबरोबर कसं वागावं, त्यांना क्षमा कशी करावी, त्यांचा स्वीकार कसा करावा, त्यांच्यावर दया कशी करावी. तर अशा प्रकारे ह्या 13 पत्रांचा हा गोषवारा आहे आणि ही त्याची पत्रे आहेत जी मी तुम्हाला देऊ इच्छितो. या पत्रांचा हा जो पहिला प्रस्तावनेचा भाग आहे तो यासाठी दिला की तुम्हाला एक समग्र चित्र तुमच्यापुढे निर्माण व्हावं. तुम्ही प्रमाणित ग्रंथसंपदेप्रमाणे रोमपासून फिलेमोनापर्यंत जाऊ शकता. तुम्हाला हवं तसं तुम्हाला घटकांनुसार जायचं आहे तर 6 पत्रे 4 पत्रे 3 पत्रे अशा 3 खंडामध्ये पाहायला पाहिजे. तुम्ही तसंही पाहू शकता. तुम्हाला असं वाटतं की मी कालगणनेप्रमाणे जाईन,
तर तुम्हाला त्याप्रकारे जाण्यासाठी प्रथम पूर्ण नवीन कराराचं थोडंसं गोषवारं लक्षात घ्यावं लागेल की पौलाची पत्रे अगोदर जरी आहेत तरी नवीन करारामध्ये त्याच्याही अगोदर काही लिखाण झालं आणि त्याची तोड म्हणजे तुलना की याकोब असं सांगतो महासभा भरवतो पौल आणि अपोलो प्रश्न निर्माण करतात की आम्हाला यांची उत्तरं हवीत. त्या महासभेमध्ये त्यांची चर्चा होते, सल्ला दिला जातो, निर्णय घेतले जातात, ठराव पास केले जातात, पत्रे लिहिली जातात, ती पौलाला आणि अपोलोला दिली जातात. ती घेतल्यावर ज्या ज्या ठिकाणी ते गेले दुसऱ्या फेरीमध्ये त्या त्या ठिकाणी त्या पत्रांप्रमाणे त्यांनी शिक्षण देण्यास सुरुवात केली. म्हणून आपल्याला हे लक्षात ठेवावं लागतं की का बरं पौलाला समजून घ्यायचं असेल तर का याकोबाला वाचायला पाहिजे. याकोबाच्या सोबतीला कोण होता त्यावर तिथे पेत्र होता, योहान पण होता. मग याकोबाला वाचल्याबरोबर तुमच्याला एकदम लक्षात आलं पाहिजे की याकोबाच्या शेजारी कोणाचं पत्र आहे, पेत्राचं आहे. असं कसं काय झालं? पेत्र काय सांगतो? पौलाचा उल्लेख करून म्हणतो आपला बंधू पौल ह्याचं लिखाण समजण्यास काय आहे, फार कठीण. आता प्रश्न पेत्राला जर केला की पेत्रा तू कसं काय सांगतो त्या काळामध्ये की पौलाचं लिखाण समजायला कठीण आहे, कशावरून सांगतो? तो म्हणतो माझ्याकडे उपलब्ध आहे म्हणून सांगत आहे. कोण तो उपलब्ध आहे? हे ज्यांनी ज्या 60 सालात जी पत्र लिहिली माझ्याकडे उपलब्ध आहे ना, गलतीपासून उपलब्ध आहे म्हणतो तो. म्हणून तो मी सांगत आहे की ते समजायला कठीण आहे. म्हणजे पेत्रासारखा प्रभू येशूचा प्रमुख शिष्य पौलाबद्दल काय सांगतो की जो येशूचा शिष्य नव्हता तो तर नंतर त्याला बोलावण्यात आलं. म्हणून कधी कधी आपण जेव्हा पौलाला समजून घेण्याचा प्रयत्न करतो तर त्याची जी पार्श्वभूमी आहे ती थोडी लक्षात घ्या. हे का करायला पाहिजे मी तुम्हाला सांगतो. आता माझी गोष्ट, मी एकदा या मंडळीमध्ये प्रवचन करत असताना माझं झाल्यानंतर एक चांगले शिकलेले शिक्षक माझ्याकडे आले सलाम करताना. त्यांनी मला असं म्हटलं की मी तुम्ही जे वापरता प्रवचनामध्ये ते इंटरनेटवर शोधण्याचा प्रयत्न केला. आता मला तुम्हाला सांगू द्या की जग फार पुढे गेलेलं आहे, त्यातल्या त्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI आलेलं आहे. तिथे तुम्ही सांगले Yohan 3:16 जरा स्पष्ट करा, हे भले मोठे तुम्हाला यादी मिळून जाईल. लोक हुशार आहेत बरं का. मला कल्पना नव्हती की मंडळीत माझं प्रवचन ऐकणारे इंटरनेट लावून बसलेले आहेत. ते चुकीचं होतं नाही, ते बरोबर आहे आणि मला वाटतं त्यांनी वापरायलाच पाहिजे. त्यांनी असं म्हटलं मला जे जे तुम्ही सांगितलं ग्रीक भाषेत होतं ते आम्ही पाहिलं, ते अचूक होतं. आम्हाला आश्चर्य वाटलं की इतकं अचूकच काय. म्हणे मग ते इतरत्र सापडलं नाही म्हणे. म्हणजे जसं नोंदी, मुद्दा 1, मुद्दा 2, मुद्दा 3, तर म्हटलं त्याचं एक कारण आहे. मी पण वापरतो, मी पण वाचन करतो, मी पण तपास करतो की मी जे सांगणार आहे ते जगातल्या मान्यताप्राप्त विद्वानांना समजलं होतं का, आणि जर समजलं होतं तर कसं. मग प्रॉटेस्टंट कोण आहेत, रोमन कॅथलिक कोण आहेत, स्वैर लेखक कोण आहेत, खोटे शिक्षक कोण आहेत, यांच्याकडे पण मी पाहतो. आणि मी त्यांची तुलना केल्यावर जे आम्हाला इव्हॅन्जेलिकल प्रॉटेस्टंट मतप्रणालीवर मानणारे जगप्रसिद्ध विद्वान झाले, धर्म तुला आली तर रॉबिन बॉईड झाला, हिस्ट्री आली लेस्ली न्यूबिगिन झाला, काही सैद्धांतिक शिक्षण आलं जॉन आर स्टॉट झालं, काही आर्किओलॉजी आहे संशोधन आहे तर ब्रूस आहे, FA ब्रूस आहे, असे अनेक मोठे विद्वान झाले, सिद्धांत आले CH डॉन
आणि असे सिद्धांतिक लेखन करणारे आले हे माहीत पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही ते कराल तर कृपा करून तुम्ही लिहून घ्या, नोंदीमध्ये खाली लिहा की वरील विवरण मी या वेबसाईटवरून घेतलं, तारीख दिनांक आणि वेळ, कारण वेळ महत्त्वाची आहे. दुसऱ्या वेळेला ते बदलू शकतं, लेखक ते एडिट करून नव्याने टाकू शकतात. म्हणून तुम्ही जे अगोदर वाचलं होतं ते नंतर पण तसंच आहे हे तपासण्यासाठी तुम्ही ती वेबसाईट, त्याचे दिनांक, त्याचा टॉपिक आणि त्याचा समय, तास, मिनिटे आणि सेकंद सकट लिहावं लागतो. तुम्ही करत असाल पण तुम्हाला कदाचित भीती वाटते की मी जर PDF टाकलं पकडला जाईल, आणि तुम्हाला भ्यायचं काय आहे याच्यामध्ये, तुम्ही तुमचं सांगतच नाही तर घाबरता कशाला. तुम्ही तुमचं सांगत आहे का तर घाबरा ना की मला येत नाही तरी सांगतोय. परंतु तुम्ही चूक काय करत आहात, शिकलेले लोक आहेत, ऐकणारे लोक आहेत, इंटरनेट ॲक्सेस असणारे लोक आहेत. आता जे मी सांगत आहे पौल आणि पौलाची पत्रे, पौलाईन लेटर्स टाकलं हे खंडच्या खंड लाखो धडे त्यांना मिळून जातील, आणि जे जे मी सांगितलं ते सर्व ते त्यांना सापडेल. परंतु ज्या पद्धतीने मी मांडलं ते त्यांना सापडणार नाही, कारण काय आहे, त्यांचं ऐकून वाचून मी माझा अभ्यास करून लिहिल म्हणून. परंतु मी श्रेय देतो कोणापासून मी घेतलं. पण तुम्ही का टाकत नाही PDF, तुम्ही का आपलं प्रवचन नोंदवहीत असेल फोटो काढून टाका का बरं टाकत नाही, भीता कशाला, काय कारण आहे तुमचं? नाही ना तर का भीता, सांगा ना हे मी इथून घेतलं आणि त्याने मला आशीर्वाद दिला, मला हे आवडलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं, काय वाईट आहे? तुम्ही सांगत नाही का एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यावर आजचे भजी पात्रा ना खतरनाक होते असं सांगता ना तुम्ही थोडी बनवले होते पण खाल्ले होते ना. जे तुम्हाला आवडलं, जे तुम्हाला समजलं त्याचा वापर जर तुम्ही करता तर भिण्याचं काहीच कारण नाही. पण तुम्ही जर ते लपवता आणि जर म्हणता हे मग मी अभ्यास करत होतं तेव्हा कळलं, तर त्याचा जो लेखक आहे इंटरनेटवर जर कोणी त्याच्यावर तपास केला आणि ते जर लिखाण तुमचं नाही तर तुम्हाला चोर म्हणून पकडलं जातं आणि तुम्हाला दंड आहे. मग हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे, तुम्ही लक्षात घ्या मी जे सांगतो ते. तुम्ही जे करता गाणी सांगा, हे गाणी कोणाचे आहेत की नारायण वामन टिळकांचे गीत नंबर हे विजय संगीत SM ट्रस्टतर्फे केलेलं हे असं सांगावं लागतं. म्हणून ह्या ज्या नोंदी मी देतो याला मी तुम्हाला काय सांगितलं, हा प्रकार काय आहे लिखाणाचा, शोध निबंध, कारण यालाच मान्यता मिळेल. आणि ह्याच्यात माझं लिखाण वाचन करून त्याची तपासणी करून मला गुण देणारे जे लेखक असतात, मंडळ असतं, ते तपासून मग मला सांगतं हे बरोबर आहे, त्यांच्या पद्धतीने आहे ते बरोबर आहे. माझ्या लिखाणाला मी श्रेय पुस्तकांनाच देतो, मित्रांनाही देतो, परंतु माझं सरासरी मला गुण माझ्या लिखाणांच्या पेपरला आतापर्यंत 87 ते 95 आहे. म्हणजे याचा अर्थ असा मी चांगलं लिहू शकतो संशोधन निबंध, असं त्याचा अर्थ आहे. चांगलं कदाचित बोलू शकत नाही, लिहू शकतो असं मला वाटतं. हे का करावं लागतं, तुम्ही पण करा, तुम्ही टाका, तुम्ही मत घ्या, एखादा मुद्दा हायलाईट करा. मी करतो तुम्हाला दिसतं ते, मी पिवळ्या रंगाने निळ्या रंगाने हायलाईट करतो कशाला दिसावं आणि तुमच्या लक्षात यावं, असं करा. पुढे काय होणार आहे माहिती आहे का, की एकदा तुमच्याजवळचा काय म्हणतो भाकरीचा डबा संपला का मग तुम्ही पळापळ करणार आहे. असं व्हायचं नसेल तर मी म्हणतो तसं नाही, या माझ्याच नोंदी वापरा, जे पण वापरता त्याला तुम्ही सांभाळून वापरा आणि चांगल्या प्रकारे वापरा आणि कळू द्या. कारण ते जर तुम्ही करत नाही तर मंडळीमध्ये सभासद फार हुशार आहेत, शिकले सवरलेले आहेत, ते ताबडतोब मोबाईलवर जातात आणि काय सांगितलं होतं नीतिमत्व तिथे टाकलं, रायचसनेस, हे सर्व लाख 2 लाख संदेश तिथे येऊन जातात, आपली चोरी पकडली जाते आणि लोक काय म्हणतात मग,
कुठे आज पाळकसाहेब मला बोर करू राहिले उगाच. पण शेवटी सलाम सलाम ठीकच आहे ते, कर भेटलो आपण. पण आध्यात्मिक वैचारिक प्रगती व्हायची असेल तर 75% शिक्षण द्या आणि 25% प्रचार आणि लागूकरण करा, असं माझं मत आहे. की शास्त्र असं सांगतं 75% कमीत कमी, आणि आपण असं करायला पाहिजे जा त्याचं आलं लागूकरण. तर हा अभ्यासही तुम्हाला तुमच्या प्रचारामध्ये उपयोगी होईल. या माझ्या दिलेल्या नोंदींमधून तुम्हाला कमीत कमी 10 संदेश चांगल्या प्रकारे तयार करता येतील असं मला वाटतं. ते तुमच्यावर आहे, तुमची मंडळी आणि तुमचे सभासद आणि तुमची क्षमता. देव तुम्हाला आशीर्वाद देव. पुढच्या वेळेस आपण पत्रे घेऊ आणि पुढे जाऊ. पत्रांमध्ये पुढच्या वेळेस रोमकराचं पत्र जमलं शक्यतोवर वाचन करून या, आपण त्याला पूर्ण करू. आणि छोटी पत्रे 2-2, 3-3 आपण घेऊ, म्हणजे काय होईल की लवकर आपण ही 13 पत्रे संपू. आणि ज्यांना अभ्यासामध्ये ही पत्रे आहेत त्यांना त्याचा उपयोग करण्यासाठी त्यांनी वाचावं किंवा काही अडचण असल्यास मला विचारावं. देव तुम्हाला आशीर्वाद देव. थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग अवर ब्रॉडकास्ट. वी विश यू ब्लेसिंग्स ऑफ गॉड फ्रॉम SH चर्च नंदुरबार, अँड वी प्रे दॅट यू विल कंटिन्यू टू ग्रो इन द लॉर्ड अँड हिज नॉलेज. गॉड ब्लेस यू. थँक्यू. थँक्यू सर. आजच्या या तासासाठी आणि आमच्या या अध्ययनासाठी खरोखर मी प्रभूला धन्यवाद देतो. आदरणीय माननीय डॉक्टर रेव्हरंड लेवन पाळसाहेब यांचे देखील विशेष आभार मानतो. अतिशय उत्तम स्पष्टीकरण आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे पावलाच्या पत्राविषयी, आणि प्रस्तावना देखील आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. यावेळेस आम्ही प्रार्थनेमध्ये जाणार आहोत आणि या शिक्षणासाठी आणि प्रतिदिवशीच्या प्रार्थनेसाठी देखील आम्ही विशेष प्रार्थना करणार आहोत. मी विनंती करतो की लोणी पाळ आमच्यामध्ये आहे, ते पुढे येतील आणि प्रार्थना करतील. प्रभूची प्रार्थना आपण म्हणणार आहोत आणि त्याच्यानंतर आदरणीय माननीय रेव्हरंड डॉक्टर ग्लॅडविन पाळसाहेब हे आम्हाला आशीर्वाद देतील. आमच्या प्रिय देवबापा, तुझे मनापासून आम्ही आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. कारण की देवबापा पुन्हा एकदा या सकाळच्या वेळेस देवबापा तू आम्हाला तुझ्या वचनाचं मनन करण्यासाठी प्रभू तू आम्हाला संधी दिली. आणि तुझे दास डॅडून पाळसाहेब त्यांच्याद्वारे देवबापा तू आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतोस, आणि देवबापा त्यांच्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. तुला मनापासून तुला धन्यवाद देतो देवबापा, जे काय ज्ञान तू त्यांना दिलेलं आहे आणि जे काय ओझं तू त्यांना दिलेलं आहे. तुझ्या सेवकांना उत्तम असं प्रशिक्षण मिळावं, त्यांच्या मंडळीमध्ये त्यांची उन्नती व्हावी, आणि यासाठी प्रभूजी ते परिश्रम करतात आणि कष्ट घेतात, आणि सुंदरसं असं मार्गदर्शन प्रभू तुझ्या मंडळीसाठी तुझ्या दासासाठी ते नेहमीच देत असतात, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आमची प्रार्थना की देवबापा जे काय पावलाचं जे पत्र तू आम्हाला दिलेलं आहे त्याचं रहस्य पुष्कळ असं आम्हाला समजत नाही प्रभू. आम्ही वाचतो आणि निघून जातो आणि विसरून जातो, परंतु त्याचं जे महत्त्वाचं जे रहस्य आहे, जे गुण आहे देवबापा तू आज आम्हाला ते उघडून दिलेलं आहेस. आणि प्रभू पुष्कळ गोष्टी आम्हाला शिकायच्या आहेत आणि प्रभू त्या आमच्या कल्पनेत परीकडं आहेत, परंतु देवबापा तू वेळोवेळी तुझ्या दासाच्याद्वारे देवबापा तू आम्हाला मार्गदर्शन करतोस, आणि जे काही कठीण असं जे विचार आहेत देवबापा ते पुष्कळ असं आम्हाला समजत नाही, परंतु तुझ्या दासाच्याद्वारे या प्रशिक्षणाच्याद्वारे जे आमचे विचार आहेत प्रभू ते अधिक चांगल्या रीतीने तुझ्या वचनामध्ये पुढं जाण्यासाठी त्यांना सहाय्य करतोस, मार्गदर्शन करतोस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तू स्तुती करतो प्रभू. देवबापा आम्ही विशेष प्रार्थना करतो जे काय प्रशिक्षण प्रभू या माध्यमाच्याद्वारे देवबापा तू आम्हाला देत आहेस त्याचं अधिक आमच्या मंडळांमध्ये त्याचा उपयोग व्हावा,
तुझ्या दासांच्याद्वारे देवबाप्पा मंडळाची उन्नती व्हावी, त्यांची आध्यात्मिक आणि सांख्यिक वाढ व्हावी यासाठी देवबाप्पा हे सर्व वजन देवबाप्पा तुझ्या सेवकांना तू दिलेलं आहे आणि ते वजन वाहत असताना देवबाप्पा आमची प्रार्थना की हे जे उत्तम शिक्षण तुझ्या दासाच्याद्वारे आमच्यापर्यंत आलेलं आहे त्याचा उपयोग करण्यासाठी तुझ्या दासांना तुझ्या सेवकांना तू मदत कर, आशीर्वाद दे। जे ऑनलाईन जे प्रशिक्षण घेत आहे देवबाप्पा त्यांनासुद्धा आज आशीर्वाद दिलेला आहे असा माझा विश्वास आहे आणि म्हणून देवबाप्पा पुढे देखील देवा तू अशाच रीतीने देवा तुझ्या प्रिय दासाचा उपयोग कर, त्यांना लागणाऱ्या कृपा पुरव, त्यांना चांगलं आरोग्य दे आणि आमच्या मंडळीसाठी आणि इतर जे काय दूरपर्यंत हे प्रशिक्षण जात आहे प्रभू ते त्यांना माहीत नाही अशा प्रत प्रभू हे तुझं वचन पोहोचण्यासाठी प्रभू तुझ्या दासाचा उपयोग करू घे अशी आमची नम्र प्रार्थना आहे प्रभू। आम्ही सर्वजण तुझ्या कृपेच्या स्वाधीन होतो, आजचं वचन, आजचं मनन आणि आजचं प्रशिक्षण देवा तू आमच्यासाठी आशीर्वादित केलं त्याबद्दल तुझ्या मनापासून आम्ही आभार मानतो। पुढील सर्व वेळ दे बाप्पा आम्ही तुझ्या कृपेचं स्वागत होतो, गेला अशी प्रार्थना प्रभूच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक। स्वर्गातील पित्या तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही, तुझे इच्छे प्रमाणे हो, आमची रोजची भाकर आज आम्हास तू दे, तसे तू आमच्या विघ्नासून आणि आम्हा स्पर्शत्वानं नको तर आम्हाला सर्व वाईट होऊ शकतो, कारण की राज्य सामर्थ्य गौरव ही सर्व तुझे आहे। आमेन। आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवजो बाप याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता सर्व सेवक वर्ग मंडळ्या आणि एस एस चर्चेस बरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र ह्याबरोबर आता आणि सदा सर्व काळ होत राहो। आमेन। सूचना आहे संध्याकाळसाठी 6 ते 6:30 पुन्हा प्रार्थना मनन असणार आहे। आपल्या सर्वांना प्रेमपूर्वक आभार। थँक्यू।